नमस्कार मित्रांनो, MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 15 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन येत आहे तिच्यावरही नक्की प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। चला तर मग सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, चित्रकोट धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, छत्तीसगड। चित्रकोट धबधबा हा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। दुसरा प्रश्न आहे, उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, लखनऊ। उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी ही लखनऊ आहे। तिसरा प्रश्न आहे, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 1, औरंगाबाद। औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा आहे। औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर। चौथा प्रश्न आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 1761। पानिपतचे तिसरे युद्ध हे 1761 या वर्षी झाले होते। पाचवा प्रश्न आहे, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, त्र्यंबकेश्वर। गोदावरी या नदीचे उगमस्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी ब्रह्मगिरी हे त्या गोदावरी नदीचे उगमस्थान आहे। सहावा प्रश्न आहे, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 4, पश्चिम बंगाल। दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। सातवा प्रश्न आहे, भारतातील किती वर्षांनी जनगणना होते? या प्रश्नाचं आहे उत्तर ऑप्शन नंबर 1, 10। 10च्या नंतर दर वर्षांनी जी आहे ती जनगणना होत असते। जी मागची जनगणना आहे ती 2011 झाली होती आणि आताची जी जनगणना आहे ती 2021 होणार होती, पण कोरोनाच्या काळामुळे त्याचा लांबती की काय काय माहीत नाही, पण भारतामध्ये 10 वर्षांनी जनगणना होत असते। आठवा प्रश्न आहे, जागतिक कला दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 15 एप्रिल। जागतिक कला दिवस हा 15 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। नववा प्रश्न आहे, मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 3, देवनागरी। मराठी भाषा ही देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते। दहावा प्रश्न आहे, कोणत्या धातूला धातूंचा राजा असे म्हटले जाते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते होईल ऑप्शन नंबर 2, सोने। सोने या धातूला धातूंचा राजा असे म्हटले जाते। अकरावा प्रश्न आहे, भारतीय चलनातील कोणत्या नोटांवर गांधीजींचा फोटो नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 4, 1 रुपयांच्या नोटेवर। 1 रुपयांच्या नोटेंवर महात्मा गांधी यांचा फोटो नाही, पण त्या नोटा आता सध्या ज्या आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध नाहीत। 12वा प्रश्न आहे, भारतीय चलनातील नोटांवर किती भाषा लिहिलेल्या असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 2, 15। भारतीय चलनातील नोटांवर 15 भाषा लिहिलेल्या असतात। 13वा प्रश्न आहे, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते होईल ऑप्शन नंबर 4, झेलम। श्रीनगर हे शहर झेलम या नदीच्या काठावर वसलेले आहे।
चौदावा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागास कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन, मराठवाडा। औरंगाबाद या विभागास मराठवाडा या नावाने ओळखले जाते। पंधरावा प्रश्न होईल, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर तीन, सातवा। मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद।